नमस्कार, मी प्राध्यापिका दीपिका जंगम आपल्या चॅनलवर सहर्ष स्वागत करीत आहे। नवरात्र सुरू आहेत आणि आजचा दिवस आहे अष्टमीचा। आजचा रंग आहे मोरपंखी। मोरपंख जसे आपल्या आयुष्यामध्ये खूप छान सगळ्या प्रकारचे रंग घेऊन येतात, तसेच आजच्या दिवशी ही मी तुमच्यासाठी एक खास अशी व्यक्ती घेऊन येणार आहे। वयाने वय वर्ष 71, पण तरीही ते सांगतात माझं वय 17 आहे। ज्या वेळेस आपण योग प्राणायाम करतो त्यावेळेस आपण किती ठणठणीत आणि छान राहू शकतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आज आपल्याला भेटणारे व्यक्ती आहेत। आत्ता मी आहे पुण्यातील नारायण पेठ येथे, पुणे 30। इथे तुम्ही पाहू शकताय हा जो आजूबाजूचा वाडा आहे तो अगदी 91 वर्षापूर्वीचा आहे, आणि तिथे या ज्यांना आज आपण भेटणार आहोत त्या राहत आहेत। तुम्ही पाहू शकाल जुनं बांधकाम, दगडी बांधकाम, आणि पुण्याची जी वाडा संस्कृती आहे त्याला अगदी साजेसं असं यांचं घर। चला तर मग माझ्याबरोबर खास त्या व्यक्तीला, त्या ताईंना भेटण्यासाठी। अगदी जुना वाडा, आता त्याला 90 वर्ष पूर्ण होऊन गेली आहेत। 91 वर्ष ज्या घरात राहणाऱ्या या सर्व व्यक्ती आहेत त्यांना आज आपण भेटणार आहोत, आणि ते तुम्हाला इथे नावही दिसत असेल। चला एक खास मी थोडस वाडा दाखवते तुम्हाला, कारण अगदी जुनं आहे बांधकाम आणि त्या धाटणीचं हा वाडा आहे। आपण त्यांचं घर तर पाहणारच आहोत, पण तुम्ही पाहताय आजूबाजूला खूप छान असं अगदी जुनं इथे सगळं पाहायला मिळते। चला आता आपण खास त्यांना भेटूयात। घरात मी आले तर खूप अशा जुन्या जुन्या वस्तू इथे मला पाहायला मिळत आहेत, तर आता आपण त्यांच्या माझघरात देवघरात जाणार आहोत। नमस्ते ताई। नमस्कार। तर या आहेत रेवती अडकर ताई, त्यांना आपण भेटणार आहोत आणि त्यांच्याबद्दल खूप छान छान गप्पा आपण मारणार आहोत। अगदी जुन्या धाटणीचं हे घर आहे, तुम्ही पाहताय पूर्वीच्या वाड्यांमध्ये अशा खिडक्या वगैरे असायच्या। तर इथे त्यांचा खूप जुना असा रेडिओ आहे तुम्हाला दाखवायचं, खरं तर हा जवळजवळ 90 वर्ष याला झालेली आहेत, इतका जुना रेडिओ आहे। खूप छान इथं मला वाटलं जुनं घर पाहून, जुन्या खिडक्या कपाट वगैरे पाहून, आणि त्यांनी ते खूप छान अशी जपून ठेवलेली आहे। नमस्कार, मी प्राध्यापिका दीपिका जंगम। नवरात्रीचे दिवस सुरू आहेत आणि आज आहे अष्टमी, 8वी माळ आहे आणि आजचा रंग आहे मोरपंखी। तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे जसं आपलं आयुष्य मोरपंखी असतं आणि आज तो रंग आहे, आणि असंच मोरपंखी आणि आयुष्यात खूप छान रंग भरणार असं व्यक्तिमत्व आज आपल्या बरोबर आहे। तर नमस्कार ताई। नमस्कार। सर्वप्रथम तुम्ही तुमची ओळख आमच्या सर्वांसाठी करूया। नमस्कार, मी रेवती रामचंद्र अडकर 336 नारायणपेठ मध्ये राहते। जवळजवळ आम्ही ह्या घरात 91 वर्ष राहतो, म्हणजे पायर असल्यापासून आम्ही ते राहतो, आणि माझं लग्न झाल्यानंतर आमची सगळी वैवाट या घरातच गेली। आमची तिसरी पिढी आहे आतापर्यंतची झालेली, त्यामुळे या घरात इतकी सवय झालेली आहे। लोक दोन्ही घरं बघायला येतात, त्या आनंद तो पण वेगळा असतो आणि त्यात आम्हाला आणखी भरून पावतो आम्ही, असं आम्हाला म्हणायचं। असाच अनुभव माझा, म्हणजे मी आले मला इतकं छान वाटलं, या सिमेंटच्या जंगलामध्ये आपण राहतोय आणि इकडं आल्यावर अगदी जुनं पुणं काय असेल ना ते मला इथं आल्यावर समजलं आणि खूप छान वाटलं। तर ताई तुम्ही तुमची ओळख तर करून दिली, जी खास तुमची ओळख आहे त्यांचं वय वर्ष आहे मागाशी सांगितल्याप्रमाणे 71, पण त्या सांगतात 17, हे नेमकं काय आहे ते त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। हा, मी नोकरी तर करत होते, गॅस एजन्सी सर्व्हिसला होते, पण मी म्हटलं आपण असं नुसतं बघून योगा प्राणायाम, रामदेवजीने आपल्याला एवढे आपल्या शहरात आहेत रामदेवजी, आपण त्याचा काहीतरी उपयोग करावा। पण सकाळी कसं सगळ्यांनी कुणाला नातवंड सांभाळायचे असतात, कुणाच नोकरी असतात, हे असतात, म्हणून मी विचार केला। वर्तक बागेत आमच्या इथे काटेसर येते, मी चैतन्य मंडळ चालू केलं होतं, पण 114 शाखा पहिली शाखा आमची संध्याकाळची, तर मी म्हणून संध्याकाळची व्यवस्था आम्ही अक्षरशः छत्री घेऊन आम्ही व्यायाम केलेला आहे, मग म्हणजे आता काहीतरी करावं म्हणून आम्ही मी मुक्ताताईंकडे गेले। मुक्ताताई आमच्या खूप परिचयाच्या पहिल्यापासून आहेत, पण त्यांचा गॅस माझ्याकडे होता, म्हणजे गॅस एजन्सीमध्ये जॉब पण केला। गॅस एजन्सी जॉब करता करताच हे सगळं हे केलं, सुरुवात केली मी, आणि मी जवळजवळ 28 सफाळे घातले। मला इथे बॅगड बांधून पाहिजे आणि सिनियर सिटीजनला तुम्ही आम्हाला प्राधान्य दिलं पाहिजे, हात मारे का हलवे ना बायका, काही का करेना,
पण त्या लोकांना इथे जे 2 तास चांगले राहतात ते पुढचे 22 तास छान राहतात. आणि त्या बायका म्हणतात उद्याचा दिवस कधी येतोय, उद्याचा दिवस. रेवती तू आमच्या सगळ्या बॅचची नक्षत्र आहेस. म्हणलं चला माझं नावच रेवती आहे म्हणलं, मग नक्षत्र असं करता करता मग आम्ही हळूहळू हळदी कुंकू त्याच्यात माझ्या मिस्टरांनी पण मला खूप सहकार्य केलं. म्हणजे हळदी कुंकू केलं ते डाळ उसळ बनणं किंवा ह्याचं कशाचं संक्रांतीचं आम्ही करत होते तिळगुळ घ्या घ्या. मग छोट्या छोट्या ट्रिपा काढत होत्या, पिठलं भाकरी बागेत केली, चूल पेटवून. मग ते जे असतं ते सुनांमध्ये किंवा मुलांमध्ये किंवा हे आपण मुलांना आम्ही असं सांगून टाकलं आमचा उपयोग नसला तरी आमचं उपद्रव तुम्हाला नक्की होणार एवढी आम्ही खात्री देतो. तर त्या सगळ्या बायका माझ्या 60-70 होत्या, माझ्यापेक्षा मोठ्या पण बायका होत्या त्या. पण त्या मुलात मूल फुलात फुल तसं आम्ही एकमेकी आणि सगळ्या नारायण सांगणार सदाशिव म्हटलेच होत्या. एवढं झाल्यानंतर मग काय झालं, माझा मुलगा तिकडे अमेरिकेत असतो, मग तिथे मला जावं लागेल 6 महिन्यांनी यायला जाणार सगळ्या. मग थांबा आम्ही तुझा व्हिडिओ काढून देतो, आम्ही तुझं हे करून घेतो, म्हणजे आम्हाला आमची पुढचे वहिवाट चालू राहील. म्हणलं अहो तुम्ही एक काम करा, नको औषध नको गोळ्या, असं तसं द्वाजवा टाळ्या. त्यामुळे मूळ मंत्र आहे हा, परत एकदा सांगा का? तेच मी सगळ्या बायकांना सांगितलं, मी जरी गेले तरी ती नको औषध नको गोळ्या, हसत हसत वाजवा टाळ्या. असं करता करता मी अमेरिकेत पोहोचले. मग तिथे मी आपली सकाळचा व्यायाम सुरू केला तर माझी सुंदरी म्हणजे संपदा की अहो तुम्ही व्यायामाच्या ह्याच्यात घ्या की लॉन मध्ये. म्हणलं मी घ्यायला तयार आहे. मग सगळ्या सुनेच्या माझ्या संपदाच्या सगळ्या मैत्रिणी त्यांच्या मुलांना घेऊन यायला लागल्या आणि मग 6 महिने कसे गेले आम्हाला कळलं नाही. आता म्हटलं काय करावं, तर त्या म्हणल्या मॅडम आम्ही तुमचं ते टॅबलेट असतील ना तिथे मोठी काय आम्हाला माहिती टॅबलेटवर आम्ही सगळं हे करून घेतो तुमचं. म्हणलं घ्या करू. तर कुणाला दम लागायचा, कुणाला हे व्हायचा, पण 6 वाजले की लगेच ते सगळे हजर व्हायच्या. खाली मग नंतर आम्ही आमच्या गॅरेजमध्ये घ्यायला लागलो. असं करता करता सगळं हे झालं. त्याच्यानंतर मग आम्ही मंगळागौरीचे खेळ खेळायला लागलो. मग तिथे मी आम्ही मॉरिशसला गेलो. मॉरिशसला सुद्धा आम्ही 10 दिवस आम्ही होतो. तिथे प्रेसिडेंट डे होता, त्याच्या असेच आम्हाला बक्षीस मिळालं. तिथे मी मधल्या वेळात मी व्यायाम घ्यायची, सगळ्या बायका लगेच द्यायच्या. म्हणलं तिथे तर आम्हाला कुठे हॉस्पिटल बघायलाच मिळालं नाही. सगळीकडे सुंदर वातावरण, सुगळं 10 दिवस कसे गेले कळले नाही. असं करता करता आम्ही हळूहळू ते वाढवत गेलो. मग छोटे छोटे ट्रिपा काढा, छोटे छोटे हे करा. मग त्या बायकांना पण बरं वाटायचं की चला आपण आपल्या मुलांमध्ये आपण येऊ शकत नाही पण इथे आपण एक कुटुंब मी तयार केलं होतं. तर या बायकां म्हणत होत्या की तुम्ही खरंच एक कुटुंब तयार केलं. म्हणलं अहो तुमच्यासारखीच मी आहे. असं करता करता म्हणजे नोकरी पण एकीकडे चालू होती. नोकरी चालू असताना सुद्धा मग तुमची नोकरी कोणत्या स्वरूपाची होती? माझी इसेन्शियल सेवा गॅस एजन्सी होती. 9 ते 7 आम्ही आत गेलो. अण्णा थोरात म्हणून मंडई मंडळाचे अध्यक्ष होते ना, त्यांची एजन्सी मी चालवत होते. 17,000 कस्टमर मी एकटी हँडल करत होते. म्हणजे एक महिला. आणि कोणत्या साली म्हणजे कोणत्या काळात? मी 1997 लागले. मला आठवत नाही, म्हणजे वाटत नाही त्यावेळेस महिला असं गॅस एजन्सी वगैरे चालवत असतील. नाही मी गॅस एजन्सी नाही चालवत, त्यांना याची काहीच माहिती नव्हती. पण माझी मी 83 पासून नोकरी करत होते तेव्हापासून पुढे त्यांनी नवीन एजन्सी सुरू केली. म्हणून त्यांनी मला प्रथम बोलून घेतलं की तुम्ही आता ताबडतोब या म्हणून. मग माझा अर्ज नाही, सही नाही, काही नाही काही नाही, या किल्ल्या आणि तुमची एजन्सी असं त्यांनी माझ्या सगळं सोपवून टाकलं कुटुंबासारखं. आणि आज सगळ्यात तसंच त्यांचं वातावरण पण आहे. प्रत्येकाने होऊन खेळतात आणि त्या वेळेला मला नेमका नातू झाला, त्यामुळे मला सगळे आजीबीजी म्हणायला लागले तिथे. हो म्हणजे मी काय आजी वाटते का तुम्हाला? माझं वय 45 आहे आता. उलट म्हणलं तर 54 वाढेल, मग 45 राहू दे असं मी त्यांना सांगितलं शेवटी. अशी असं करता करता हळूहळू योगाचं महत्व यांना कळलं की किती लोकांचे म्हणजे दम लागायचं कमी झालं. काय मग विचारायला लागलं की अगं माझं डोकं हे होतं. अगं म्हणलं माझा हा व्यायाम आहे 114 पासून 114 उठून प्राणायाम आणि योगा हे दोन्ही मिळून आमचे 2 तास कुठे द्यायचे. मग आम्ही हास्य पण करायचो, कुठे पत्र वाचून दाखव, कुठे हे दाखवू नको. मग कुणाला चिडव की काय तू मिडी वगैरे घालायची नाही, काय घातलंय का तू, असं करून चिडवायचं. अहो काय मॅडम आता मी मिडी घालू का? म्हणलं काय होतं घालायचं. म्हणलं आपण ट्रिपला आलो की तेच करायचं. ती मजा आम्ही सगळी स्वच्छंदी लुटली. म्हणजे आपण म्हणतो की ज्येष्ठ नागरिक झाल्यावर काय करायचं हा प्रश्न पडतो. मग उगाच विरंगुळा केंद्र इकडं तिकडं आपण शोधतो. पण ताईंना जर तुम्ही पाहिलं तर आता ते माझ्यापेक्षा खूप जास्त ऍक्टिव्ह आणि मला बोलणाऱ्या वाटतात. कारण त्यांचा जो सळसळता उत्साह आहे ना तो फक्त कशातून येतो, एक योगा प्राणायाम आणि
व्यायामामुळे. आणि त्याचं तेच सिक्रेट असावं असं मला वाटतंय की त्यांना मी जसं त्या माझ्या ओळखीच्या झाल्या तेव्हापासून मी पाहते की खूप जास्त एनर्जी त्यांच्यामध्ये असते आणि तेच एक खास कारण एक नवदुर्गा म्हणून मी खास त्यांची आज मुलाखत घेतली आहे. तर ताई मला आता तुम्ही सांगितलं की दुसऱ्या देशांमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही हे काम केलेले हो, तुम्हाला असं केव्हापासून वाटायला लागलं की आपण योगा वगैरे केलं पाहिजे की तुम्ही पूर्वीपासूनच करत होतात? नाही, माझं लग्न झालं तेव्हा मी माझ्या वडिलांनी मला सायकल दिली होती तेव्हा मी सायकल वापरत होते आणि 94-95 ला माझ्या मुलीचं लग्न ठरलं. मग माझी मुलगी म्हणजे आई आता तू सायकलच आला का ऑफिसला? तेव्हा मी कोथरूडला ऑफिसला होते. 93-95 मी तिथे काम केलं. 93-95 दीपक गॅस एजन्सी. म्हणजे म्हणजे आई अगस्त लोक आणि जावे माझा नेमका टोकाशी होता. तर ते म्हणले की अहो अगस्त जावे तू सायकल कुठे चालवणार? म्हणलं आता सायकल चालवणं त्याशी म्हणलं काही पर्यायच नाही. मी सायकलवर केलेले 2 वर्ष 93-95. मग सायकल सुटली नंतर मग व्यायाम काहीतरी हे पाहिजे ना आपल्याला. म्हणलं आपल्या जर एकही गोळी वापरायची नसेल, नको औषध नको गोळ्या असेल तर आपण योगाला प्राधान्य. इन द मीन टाइम रामदेवजींचं हे आलं पुण्यात किंवा हैदराबाद, म्हणलं आपण ते करून बघावं. आपण आपल्या घरी हालचाल करावी, जो येतील ते येतील, नाही येतील ते आपण आपला व्यायाम करावा. फुकटचा श्वास कोणी फुकटचा ऑक्सिजन कोणा नाही आवडेल ते आम्ही अकस्मात केला. बाकी काय करणार. खूपच छान, म्हणजे एक मलाच एक सकारात्मकता यांच्याशी बोलताना पण जाणवते आणि ती तुम्हालाही सर्वांना जाणवत असेल. या व्यतिरिक्त तुम्ही काय काय करता का? या व्यतिरिक्त आता म्हणजे मला खूपची म्हणजे स्वयंपाकाची खूप आवड आहे. म्हणजे एकंदर सगळ्यांना बोलवायचं, सगळ्या फोन आला की ये पहिले ये दुसरं काय. आणि पहिलं मी एक हास्यामध्ये आम्ही ट्रिपा काढतोय जेरी टूर म्हणून. मी ट्रीप 20 वर्ष आम्ही जातो 2000 सालापासून. त्या ट्रीपमध्ये आम्ही अशा हे लावतो पैजा लावत होत्या. तर मला एक मैत्रीण म्हणली तू कंटिन्यू 3 मिनिटं हसून दाखव. म्हणलं हो. मी 3 मिनिटं हसून दाखवली, मी 1000 रुपये बक्षीस कमवलं. अरे वा, नॉन स्टॉप हसून दाखव. म्हणजे दाखवते मी हास्यच क्लास घेते, तुम्ही हसून काय नाही दाखवणार? म्हणलं दाखवले आणि मी बक्षीस घेतलं. तेव्हा चेरी टूर मध्ये म्हणजे प्रभात परेश मधली अर्चना नवघरे म्हणून होती, ती चेरी टूर चालवत होती. ती तिचे मिस्टर ते मला सासूमाच म्हणायचे, तिला आम्ही मुली मानलो होतो. तर ते म्हणले एक सासूमा एक काम करा, तुम्ही माझ्यावर ट्रीपला या ना, तुम्हाला मुलगी कशा पाहिजे तर माझ्यावर तुम्ही येऊ शकत नाही का? किंवा तिच्यावर म्हणलं मला दोघंही पाहिजे, मला मुलगी पाहिजे, मुलगी असल्याशी जावाही झालाय का? म्हणलं म्हणलं मला दोघंही पाहिजे. मग ते त्यावर हसले. ते म्हणले मग एक काम करा म्हणे, तुम्ही गाड्या सगळ्यांच्या नकला करू नका. म्हणलं हे बघा मी नकला करीन, पण कुणी रागवलं तर मी म्हणलं मी नकळा करून टाकेन, मी सगळ्यांच्या नकळा करून टाकले. त्या याच्यावर मला शेगावची ट्रीप फ्री मिळाली. हे खूप छान आहे की नाही? म्हणजे आपण बरेचदा कसली कसली पैन लावतो किंवा काहीतरी आयुष्य जर आपल्याला काहीतरी ट्विस्ट आणि किक हवी असेल तर मला वाटतं ताईंचा सल्ला प्रत्येकाने घ्यावा. कारण एक रोजचं जीवन, त्यांनी आधीच सांगितलं की सकाळचे जर 2 तास आपण जर एकदम मस्त व्यायामासाठी घालवले तर आपण बाकीचे पुढचे जे 22 तास आहेत ते एकदम छान घालवू शकतो. मग यांचं जे रहस्य आहे ना ते तर आपल्या सर्वांना कळालंय असं मला वाटतं. आणि खूप सळसळता उत्साह ताईंमध्ये आहे ते मला प्रत्येक त्यांच्या वाक्यातून जाणवतोय. आता अनेक महिला अशा आहेत की आता तुम्ही सामाजिक कार्य पण करता, हो, अनेक सामाजिक संघटनामध्ये या जोडलेल्या आहेत, त्याविषयी थोडस सांगा. आता अर्चना नवघरे जी माझ्या ट्रीप येणे, तिचं ऑफिस प्रभात प्रेस वरची होते. ती काही झालं ती इथे यायची कुठल्याही बाबतीत, मी पैशाच्या बाबतीत किंवा तारखा ठरवल्या. ती म्हणजे मॅडम तुमच्या इथे तारीख ठरवली की माझी ट्रीप सक्सेसफुल होते किंवा माझ्या ट्रीपला किंवा माझ्या याला प्रतिसाद चांगला मिळतो. मग कुठेही काढू, शेगावला काढू, 11 मंथी झाली आमच्या, बेंगलोर मैसूर उठी झाली, रामेश्वर कन्याकुमारी झाली, आत्ताच आम्ही नुकते काशी गया प्रयाग वाराणसीला जाऊन आलो. म्हणजे ते तर बिहारमध्ये म्हणजे किती हे असतो, पण आम्हाला म्हणजे फक्त अयोध्येला जो पाऊस लागला म्हणजे आम्ही ओलेत्यानी कसं गेलो ते सुचिरभूतपणे आम्हाला तिथे अनुभवायला मिळाला. तो तर ते मॅडम तुम्ही असला की माझ्या ट्रीपचं एक वेगळं चॅनल. मग तिथे मग आपण उगाच आपली लीडरशिप करायची. मग ते आवडायचे लोक. मी 2 मिनिटं गप्प बसली, काय झाले होती, काय झालं, काय झालं तुला, असं तू बोल, का ग तू बसली, तू अशी शांत नको बसू वाटलं ना. मी म्हटलं अगं आम्ही आता आम्ही गाण्याचा क्लास जातो, आम्ही गाणी म्हणून दाखवतो तुम्हाला. मग त्याच्यात जी गाण्याची सुरुवात झाली ती भेंड्या नॉनस्टॉप सुरू झाल्या. ते कधी आम्हाला अयोध्येला पोहोचलं आम्हाला कळलं पण नाही. एक ती वेगळी
आणि ताई गाण्याचा क्लास सुद्धा करतात, म्हणजे गाणं सुद्धा खूप सुंदर गातात. इतर कोणकोणत्या सामाजिक संस्थांमध्ये तुम्ही आहात? मी आमच्या घराचे शेजारी हा 336 आहे, 333 मध्ये वंचित विकास म्हणून आहे, तिथे पण मी सभासद आहे. त्यांच्याच पण आम्ही वृद्धाश्रमात आम्ही गेलो होतो, निहार आनंद म्हणून आहे, तिथे पण आम्ही एक दिवस राहिलो. तिथे पण आम्ही हे पेटवली, शेकोटी पेटवली, गाणी भेटण्या केल्या. ते आम्ही 25-30 जण गेलो होतो एकंदर, त्यांचे राहिलो आम्ही. आम्ही परत येणार होतो पण म्हणजे आम्हाला राहायचं तिथे, आम्ही राहिलो तिथे पण आम्ही गाण्याचा कार्यक्रम केला. शलाका गाडगी म्हणून आमची शिक्षिका आहे, ती आमचा गाण्याचा क्लास घेते. ते 5 ते 6 असतो, 6:30-7 कधी वाजतात कळत नाही आम्हाला. हे तुमच्या बरोबर राहून तर कोणाला 2 तास जागतील कसे ते पण कळणार नाही. खरंच ते आहे, माणसाला कसं खेळून ठेवायचं आणि त्यांना आनंद द्यायचा, बाकी आपण काय करायचं. आणि मुख्य माझ्या घरी यायचा उद्देश की सगळ्यांची जिने किंवा लिप बंद असतात, हे असतात. माझ्याकडे यायला प्रेफरन्स होता. तशीच आम्ही शेगावला ट्रीप काढली होती. शेगावला आमचं 9 वाजता दर्शन झालं. मग सगळ्या मैत्रिणी म्हणलं आता आपण प्रसाद जर घ्यायला थांबलो तर आपले पुढचे प्रोग्राम सगळे हे होतील, मिस होतील. काही हरकत नाही रे, ती तू म्हणतेस निघायचं. लगेच आम्ही निघालो आणि शेगावून आम्ही आलो पुण्यात. आणि लगेच आम्ही गुरुवार आला, म्हणजे पिठल्या भाकरीचा भेद करायचा आहे. कोण कोण येणार आहे? 10 झाले, 12 झाले, 15 झाले, 17, 28 जणांनी 28 म्हणजे 56 भाकरी केल्या. आणि मी श्रीखंड आणणार, मी गुलाब आणणार, मी मोतीचूरचे लाडू आणणार, आणि एकीने खीर आणली. म्हणजे खिरीचं महत्व किती असतं, पिठलं भाकरी खीर. म्हणलं मी वरण भाताचं कुकर लावीन सगळ्यांनी. असं म्हणता म्हणता स्वामींना, म्हणजे गजानन महाराजांना, पंचपक्वान्याचं जेवण मिळालं. म्हणलं पिठले भाकरी हे निमित्त होतं, सगळे एकत्र भेटल्याचं निमित्त. आणि अक्षरशः मी त्या पत्रावरती याची ताटं आणली होती, त्या ताटात जेवल्या लोकांचा तो आनंद, तो मी पुरेपूर माझं पोट भरलं त्याच्यात. किती छान ना, या वयात आपल्याला नेमकं म्हणजे दिवस कसा ढकलावा. अनेक असे ज्येष्ठ नागरिक असतील की आपण दिवस ढकलत असतो, कसा तरी तो दिवस काढत असतो. पण ताई सगळ्यांना एकत्र घेऊन इतकं सुंदर प्रत्येक दिवस तो छान बनवतात, एक एनर्जेटिक बनवतात आणि त्या दिवसाचा सुंदर उत्सव तयार होतो. तर आता नवरात्र चालू आहे, अनेक अशा महिलांना किंवा अगदी तरुणांनाही लाजवेल असं यांचं कार्य आहे, तर तुम्ही सगळ्यांसाठी कोणता संदेश द्याल? मी त्यांना असं सांगेन, कुठल्याही व्यायामाला किंवा कुठल्याही कामाला हे वयाची अट नसते. तुम्ही जर आपलं मन आणि हे ठेवलं, उल्लसित ठेवलं, तर त्याचा आनंद तुम्ही स्वतःला पण देत लोकांना पण देऊ शकता. तुम्ही जर हसत स्वागत केलं तर त्याच्याच आम्ही आनंदाने अंतर फुलले, सहज शब्द उमटले, स्वीकारा स्वागत हे अमुचे, स्वीकारा स्वागत हे अमुचे. असं मी येणारे प्रत्येक बाईंना म्हणते, माझ्या घरी या तुम्ही, माझ्या घरी आनंद लुटा. म्हणजे कुठल्या ट्रीपला जाऊन तरी बायका माझ्याकडे आली तर लोक असतात. म्हणजे ताईं बरोबर एक ट्रीप खरंच केलीच पाहिजे. आज आपण यांना खास भेटलो, त्या का वय वर्ष 17 सांगतात याचं उत्तर तुम्हाला नक्कीच मिळालेलं असेल. कारण मी तिथे म्हणजे माझीच बोलती पूर्ण बंद केलेली आहे, मला प्रश्न सुचलेच नाही इतकं त्यांनी भरभरून मला सांगितलेलं आहे. खूपच छान वाटलं ताई, आज वेळात वेळ काढून तुम्ही माझ्यासाठी आपल्या चॅनलसाठी हा जो वेळ दिला त्यासाठी मनपूर्वक धन्यवाद. हा वेळ महत्वाचा आहे मला. योगा सकाळी झालेला होतो त्यामुळे एनर्जी वेगळी झाली पाहिजे आता. मग एकदमच मस्त. थँक्यू. धन्यवाद.